तर काल आपण जो चेहरा बघितला त्याच्यात आता चेहऱ्याचा सेंटर काढून उरलेल्या भाग कसे करायचे हे बघणार आहोत, म्हणजे आज चेहरा आपला कंप्लीट होईल। आता जसं आपण चेहरा सुरुवातीपासून करत गेलेलो आहोत तर चेहऱ्याचा आपण सेंटर काढलेला आहे। हा सेंटर काढल्यानंतर अनवडीचा भाग आपण थोडासा केला, मानेला आता आपण शार्पनेस मानेचा भाग जो आहे तो डिटेलमध्ये करणार आहोत। सेंटरचा तसा उपयोग काय असतो हे आता तुम्हाला कळेल। हा सेंटर काढल्यानंतर अंगठीचा हा भाग, नंतर गालाचा भाग, कानाचं स्थान आपण आधीच दिलं होतं त्याचे डिटेल्स। ही सेंटर लाईन घेतल्यानंतर आपल्याला बरोबर चेहऱ्याचा सारखेपणा कळायला लागतो। मी चेहऱ्याचे दोन्ही भाग तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार नाही आहे, कारण आपल्याला नंतर एखाद्या प्राण्याचा चेहरा उद्याच्या व्हिडिओमध्ये किंवा एखाद्या पक्ष्याचा चेहरा मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे। उंदीर मामा तर आपण याच्या आधी बघितलेलाच आहे, तर चेहरा अर्धाच आपण करणार आहोत। अर्धा चेहरा केल्यानंतर त्याचे सगळे डिटेल्स तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही तो तुमच्या घरी व्यवस्थित करू शकता। त्याचं जे महत्त्व आहे ते फक्त मी सांगणार आहे। कदाचित आपण आजच्या आधी साच्यातनं जो बाप्पा काढलेला आहे त्याचं पेंटिंग आता आपण एक दोन दिवसात घेणार आहोत, की पेंटिंग कसं करता येईल आपल्याला, रंगवायचं रंगकाम कसं करता येईल, त्याच्या आधी एखादा पक्ष्याचा किंवा प्राण्याचा चेहरा आपण बघणार आहोत।
तर ह्या चेहऱ्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट अशी असेल की हा चेहरा आपण केलेला आहे, हा चेहरा जर का पुरुषाचा असेल तर त्याच्यात जे काही फीचर्स असतात ते आपण जे देतो की हे मिशी मिशी दाखवल्यानंतर हा सगळा चेहरा जर आपण मिशी दाखवू शकतो, त्याच्यानंतर जर आपण ही मिशी काढून टाकली आणि डोळ्याचा भाग जो आहे अजून नाजूकपणे केला, स्त्रियांचे डोळे थोडेसे मोठे असतात तर ते व्यवस्थित टपोरे छान असे केले तर तो लगेच स्त्रीचा चेहरा करण्यासाठी हा एक विषय आहे. आणि जर आपण ह्याच्यावर केस वाढवले म्हणजे हा सगळा तुम्हाला आपण चेहरा करून तुम्हाला दाखवलं त्याचं कारण असं आहे की आता गणपती बाप्पा झालेत, काही लोकांच्या घरी गौरी असतात तर गौरीचा चेहरा करण्यासाठी तुम्हाला ह्याचा उपयोग होऊ शकतो. तर हे आपण हे इथून केस असे समजा वाढवले आणि मागचा भाग आहे हा आंबाडाचा दिला जर आपण बऱ्याच लोकांच्या घरी बसतात गौरी त्यांना चांगलं माहीत असतं गौरीचा चेहरा कसा असतो आपल्या घरी. म्हणजे चेहऱ्याचा मुख्यतः जो भाग आहे तो आपण केल्यानंतर आपल्याला चेहऱ्याचा स्त्रीचा चेहरा किंवा पुरुषाचा चेहरा करणं तेवढंसं जड नसतं. तुम्ही जा साईडनी बघितलं तर हा स्त्रीचा चेहरा आता तुम्हाला साईडनी दिसेल. तसं ही इथे अनवटी शार हा आंबाडा आपण मोठा करू शकतो. हे जेवढं आपण सुंदर करू शकतो तेवढं ते सुंदर दिसत राहतं. तर हा चेहरा आता तुम्हाला साईडनी त्याच्यानंतर आपण अजून डिटेल्स काय करू शकतो. ही मी माती 30-30 सारखी वापरतो आहे कारण ती चिवट केलेली माती आहे. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा भाग चिवट केलेली माती वापरतो याचा अर्थ आपली माती ही चिवट असणं या सगळ्या गोष्टीमध्ये फार महत्त्वाचं आहे. चिवट म्हणजे मऊ. जसं मी हे जर दाबून बघितली तर ही जी माती आहे ही सहज दाबली जाते. ह्याच्यात जर का पाणी मिक्स केलं तर ती अजून चिवट होणार आहे आणि हे मळण्यात वेळ जाऊ नये म्हणून मी चिवट करून घेतलेली असते. तरी मी हा जो केसाचा शेप दिलेला आहे असे आपण एका साईडनी केस देऊ शकतो. आणि त्याच्यानंतर आपण जर टिकली लावली तर हा अर्धा बघितला हा स्त्रीचा चेहरा झालेला आहे. जमलं तर उद्याच्या भागामध्ये याला मी अजून डिटेल्स देऊन तुम्हाला अजून चांगलं करू, नाही तर उद्या वेगळा विषय घेऊ. नमस्कार.